हरिओम, श्रीराम अंबज्ञ. माझं नाव श्रद्धावीरा विजयानंद चव्हाण. मी बापूंकडे अजिबात मी येत नव्हते. माझ्या मिस्टरांना जेव्हा साईंचं भक्त होते, त्यांना कोणीतरी सांगितलं की साईंचा अवतार आहे, तुम्ही जा म्हणून दादरला डिसेल्वाला त्यावेळेला, तर ते गेले होते. आणि त्यावेळेला कसं चरणपर्श दर्शन मिळत असे, तेव्हा ते फक्त दर्शन घेऊन आले, पण त्याच्यानंतर परत काही गेले नव्हते. त्यानंतर लग्न झाल्यानंतर ते म्हणाले जाऊया का, म्हटलं मिस्टर बोलतायत म्हणून जाऊया हरकत नाही. पण तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं की दर्शनाला थांबायचं की नाही थांबायचं. दर प्रवचन झालं आणि मला वाटलं की हे दर्शनाला थांबतील म्हणून मी आतमध्ये थांबले, आणि ह्यांना वाटलं मी थांबणार नाही म्हणून ते निघून आले बाहेर. आणि मी दर्शनाला थांबल्यामुळे ते बाहेरच वाट बघत बसले माझी, आणि त्यांना बापूंचं दर्शन झालं नाही. मग बाहेर आल्यावर मला ते फार वाईट वाटलं की मी आतमध्ये मस्तपैकी दर्शन घेऊन आले आणि मिस्टरांना दर्शन मिळालं नाही. तर ते म्हणाले की तू घेतलं म्हणजे मीच घेतलं, काही हरकत नाही. पण मला ते थोडंसं लागलं की दर्शन झालं नाही म्हणून. मग आम्ही आलो, पण मला ते फार लागून राहिलं होतं की मिस्टरांना दर्शन झालं नाही. पहिल्यांदाच गेलो एकत्र जोडीने आणि दर्शन झालं नाही. पण ते बापूंना जाणवलं, आणि बापूंनी अक्षरशः माझे मिस्टर हॉटेल मरीन प्लाझामध्ये आहेत. अक्षरशः चारच दिवसामध्ये बापू, नंदामाई, सहकुटुंब त्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, आणि त्यांना अक्षरशः पाठीवरून हात फिरवून बापूंचं दर्शन मिळालं. नंदाईने पण खूप सुंदर त्यांना पाठीवरून हात फिरवून, बापूने हात फिरवून दर्शन दिलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना एवढा आनंद झाला की असं दर्शन कधी मिळालं असतं असं वाटलंही नव्हतं स्वप्नामध्ये की असं दर्शन मिळेल. त्यांनी आल्यावर जेव्हा सांगितलं, अगं तुला फार वाईट वाटत होतं ना दर्शन मिळालं नाही, मग बापूंनी तेवढ्यासाठी तिथे येऊन दर्शन दिलं. आणि ते ऐकल्यानंतर म्हणजे खूपच हे वाटलं. त्यामुळे त्यांनी त्याच्यानंतर बरेच मोठ्या हॉटेल्समध्ये वॅकन्सी येत होतं, त्यांना समोरून कॉल येत होता. पण ते म्हणायचे नाही, बापू माझ्यासाठी ह्या हॉटेलमध्ये आले आणि मी हे हॉटेल सोडून जाऊ. आणि अक्षरशः आम्ही म्हणजे शून्यातून आम्ही दोघांनी अगदी तुरळक जॉब आहेत दोघांचे, पण फक्त इच्छा की बापू नाही तुम्ही आहात ना, नाही आपल्याला घर पाहिजे. पण म्हणजे हातात काही नसताना फक्त इच्छा बापूंकडे की पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या ह्याच्यावर बापूंनी लग्नानंतर एक वर्षातच आम्हाला आमचं घर घेण्यासाठी, कुठून कशी झाली सोय ती बापूंना माहिती, पण ती झाली. आणि त्याप्रकारे असे खूप अनुभव आहेत की आम्हाला म्हणजे असं वाटतच नाही की खूप अडचणी आल्या आहेत, आणि त्या अरे बापरे खूप झालं येतात, त्या सहज निघून जातात. हरिओम श्रीराम अंबज्ञा.